हे गाइज, वेलकम बैक टू द चैनल। आणि कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। आमच्या सोसायटीमध्ये काम करतो सो त्यामुळे आवाज येतोय। तर आज आहे अक्षय तृतीया आणि रमजान ईद। तर तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या आणि रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा। नीट बोलता येत नाही सो त्यामुळे मी नंतर बोलते कारण की आवाज येतोय। आताच 11:15 वाजले। माझे घरचे सगळे कामं झाले, जेवणाचा प्रोग्राम बाकी, थोडाफार झाला आहे, प्रिपरेशन झाले जेवण बनवायचं बाकी, सो मी ते काम करते। आणि आता बोलत नाही कारण की आवाज येतो। आणि हा परिजन न्यू फ्रॉक, यू लुक्स ब्युटिफुल। तर इथे मी करते आमरस। ॲक्च्युली मला आमरस खूप चांगल्या प्रकारे येतो असं काही नाही आहे, मी पहिल्यांदाच बनवते खरं तर, फक्त बघितलं आहे बनवतात म्हणून। आणि मला माहितीही नाही, मी असं माझ्या अंदाजाने बनवते। तर इथे मी पहिले केस बांधून घेतले कारण की ते मध्ये येत होते, तर क्लचर लावला, हात धुतले, त्यानंतर आमरसला सुरुवात केली। तसं तर आपण आमरस डायरेक्ट मिक्सरमध्ये वाटून पण बनवू शकतो, पण मी विचार केला की चला पारंपरिक पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करूया। सो इथे मी चांगला आंब्यातला रस काढून घेते। आणि आंबे ना मी दोनच घेतले कारण की मला फक्त बघायचं होतं की मला जमतं की नाही जमत, उगाच नाही जमलं तर सगळंच नको नुकसान व्हायला। आणि आमरस बनवण्याचं सगळ्यात मेन कारण होतं की परी आमरस खाते का हे पाहिजे होतं, कारण की ती ज्यूस वगैरे पिते ना, असं मला पाहिजे होतं जर ती आमरस खायला लागली तर मम्मी असं रस बनवून ठेवेल त्यासाठी। आणि इथे मी फक्त कोई धुवून घेते, त्यासाठी तेवढंच पाणी टाकलं आहे, पाणी नाही टाकले आमरसात, फक्त जे साल वगैरे होते ना ते पाण्याने धुवून घेतले, जेणेकरून त्यात काय असेल तर ते सगळं रस निघेल म्हणून। आणि परी इथे आतमध्ये ये जा करत होती म्हणून तिला मी एक दोन बिस्किटं दिले, जेणेकरून मी शांत बसले आणि मला माझं काम करू द्यायला पाहिजे म्हणून। आणि मी तूप आणि दूध टाकणार, इथे दूध टाकलं, त्यात टाकले 2 चमचे साखर। आणि तूप ना ॲक्च्युली माझं फ्रीजमध्ये होतं त्यामुळे ते एकदम असं हे झालं होतं, थिक झालं होतं, त्यामुळे विचार केला की तूप नंतर टाकेल, मी आता बाहेर ठेवते। तर बस हे आमचं आमरस जो आहे तो मस्तपैकी झाला आहे, मिक्सरमध्ये वाटून छान झाला असता, पण मी विचार केला की बस रवीने घोटूनच घ्यावा, बघू चांगलं होईल की नाही, झालं चांगलं। आणि बेल वाजली, कचरेवाले आले होते म्हणून मग त्यांना कचरा दिला। आणि त्यानंतर मावशी आल्या आणि मग मावशी गेल्या, तर मावशी पटकन दिसल्या असतील तुम्हाला जात आहे, पण नाही त्या होत्या 2-3 मिनटं उभ्या, मी फास्ट फॉरवर्ड केले सो त्यामुळे। तर परी पण लगेच त्यांच्या मागेमागे त्यांच्या घरी गेली। आणि किचन क्लीन करून घेतलं आहे मी, आणि त्यानंतर आता घेते जेवायला। तर चला मी जेवण घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते। तर जेवणामध्ये आज काय आहे तेही तुम्हाला दाखवते। तर जेवणात आहे मटकीची उसळ, आमरस आणि चपात्या। तर चला जेवण घेते आणि त्यानंतर भेटते तुम्हाला। आणि परीची इथे चालली आहे चमच्यासोबत खेळ खेळ। तर जस्ट आत्ताच परी झोपली आहे आणि आत्ता वाजले 1:30 आणि मला थोडीफार काम करायचे। सो मला कांदे साफ करायचे ॲक्च्युली, काही ना थोडी थोडी कांदे पहिले आणले होते
ते मला थोडं साफ करून ठेवायचे आणि आज पण परत आम्ही 2 किलो कांदे आणले. ते सगळं नीट अरेंज करायचे. तर बघते म्हटलं परत थोडंसं गाड झोपो ते काम करून घेते जेवण वगैरे झालं आहे आणि बाकी काय मला एडिटिंग वगैरे थोडं करता हवं आहे तर बघूया. तर चला मी तुम्हाला भेट थोड्या वेळानंतर आणि अजून एक गोष्ट सांगायची. साडेचार आणि परी अजूनपर्यंत झोपली आहे. मी आत्ताच नुसतं हेअर सिरम वगैरे लावून थोडीशी रेडी झाली आहे. तर बऱ्याच दिवसांनी हा क्लिप शोधून काढला आणि माझे केस ना भरपूर वाढले आहेत आता. ऍक्च्युली मला म्हणजे ज्यावेळेस मी 10वी 11वी 10वीपर्यंत माझे केस होते इथपर्यंत होते. त्यानंतर माझे केस खूप पातळ झाले होते म्हणून मी कट केले होते. मी पार्लरच्या क्लासला जायचे सो त्या दीदीने कट करून टाकले होते. म्हणजे खायचे सगळे खराब आहे म्हणून कट कर इथपर्यंत कट करून टाकले होते. त्यानंतर जास्त वाढायचेच नाही इथपर्यंत वगैरे यायचे. पण इतके माझे पहिल्यांदा वाढले इथपर्यंत. इतके लॉंग हेअर माझे पहिले कधीच नव्हते. सो आता मस्त वाढले आहेत. फक्त हा गळत आहेत कारण की डिलिव्हरी नंतर जी म्हणजे गळायला सुरुवात झाली ती गळत आहे. आणि आमच्या इथलं पाणी पण इतकं काही चांगलं नाही त्यामुळं पण गळत आहे. पण माझे केस एवढं वाढले मला एवढं आवडतंय ना. म्हणजे असं नाही की खूप जास्त वाढलेत. बऱ्याच लोकांच्या अपेक्षा पण छान छान केस आहेत. असं नाही आहे की माझे इतके छान माझेच छान आहेत असं काही नाही आहे. पण हा मला माझे केस आवडतात हा पॉईंट आहे. सो म्हणून तर आत्ताच नमस्तो की केस वगैरे विंचरलेत आणि हेअर सिरम वगैरे लावलंय. हा क्लचर बऱ्याच दिवसांनी मला सापडलाच म्हणजे त्याला आज लावून घ्यावा. तर चला मी आता मस्तपैकी चहा ठेवते आणि कांदे वगैरे साफ करायचे ते पण राहिलं. कारण की ऍक्च्युली काय झालंय आता डिमांड म्हणजे जाता येत नाही आहे. कारण म्हणजे ग्रॉसरी शॉपिंग करण्यासाठी परीला घेऊन जावं लागतं. सो त्यामुळे आता एक तर राजाला एकट्यांना जायला लागेल किंवा मग टाईम नाही भेटेल. त्यामुळे ऑनलाईन डिलिव्हरी स्लॉटच मिळत नाही आहे. मी किती चेक केलं किती दिवसांमध्ये स्लॉट मिळतच नाही आहे की इथे येईल. मग मी बिग बाजारवर पण चेक केलं त्याचं पण स्लॉट नाही मिळत आहे. तिथे जाऊन डिलिव्हरी घ्यायचं तो पण स्लॉट मला काही नीट मिळाला नाही म्हणजे मला समजलं नाही ते. आणि बिग बास्केटचं जस्ट मी आता चेक करत होती तर तिथे स्लॉट वगैरे आहे. पण त्याचे रिव्ह्यू काही चांगले पण आहे काही वाईट पण आहे. आणि कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही. आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. आणि बिग बास्केटवरनं मी आधी कधी मागवलं नाही. सो मी तो विचार करते की मागवू की नको मागवू. म्हणजे कसं जोपर्यंत आपले पैसे अडकलेला तोपर्यंत टेन्शन असतं की वस्तू येईल की नाही येणार त्यासाठी. सो म्हणून राहिलंय तर किराण्याचंच मी सगळं बघत होती. बिग बास्केटवर सगळं ॲड करत होती. त्या ॲड करता करता माझा 1/2 तास झाला आणि त्यात सगळं ॲड वगैरे झालं. पण मग पेमेंटची मेथड पाहिली तर कॅश ऑन डिलिव्हरी नव्हतं. ऑनलाईन पेमेंट होतं आणि ऑनलाईन पेमेंटला मी थोडीशी घाबरते नेहमीच. माझं मला भीती वाटते की बाबा नाही आली वस्तू किंवा काही झालं तर काय करावं म्हणून. सो त्यासाठी तर बघूया. मी आता ॲड तर करून ठेवले जाते. राजाला सांगतील काय करायला पाहिजे भरायचं ऑर्डर करायची की नाही ते तर बघूया काय करते. म्हणून कांद्याची जर साफसफाई राहिली साफसफाईने कांदे जर नीट करायचे ते राहिले. सो आता मी चहा ठेवते पहिले त्यानंतर बघूया मग कांद्याचं काय होत होते. सो गाईज चहाचा प्रोग्राम कॅन्सल केला मी कारण की मला फ्रीजमध्ये सापडली बेरी. कोणाकोणाला बेरी आवडते मला कमेंट करून नक्की सांगा. तर बेरी बघितल्यावर मला असं झालं की बेरी खाल्ली पाहिजे. चहा नाही पिला तरी चालेल एवढं काय. आणि म्हणजे मला संध्याकाळच्या वेळेला एखाद्या वेळेला चहा नाही पिला तर चालतो. चहाबरोबर मला जर काही खायला असेल तर आवडतं. बिस्किट इतकं जास्त आवडत नाही मला. सो आता खारी आणि टोस्ट वगैरे असं काही नाही आहे.
सो बेरी भेटली तर विचारला बेरीज खायला पाहिजेत. तर मी थोडीशी ओव्हनमध्ये गरम करून घेते अर्ध्या मिनिटावर, कारण की गरम म्हणजे थोडीशी ती विचार सगळं तूप वगैरे पण झाले ना त्याचं, त्यामुळे मस्तपैकी बेरी खाते. कपडे पण वाट टाकायचे राहिले तर कपडे वाट टाकते, तोपर्यंत परी पण उठून होते. काही लंचमध्ये मी आमरस आणि चपात्या बनवल्या होत्या आणि मटकीची भाजी होती ती बाजूच्या मावशीने दिली होती. सगळं जेवण का नाही बनवलं कारण की राज सकाळी लवकर निघून गेलेले, तर राजला जेवायला टाईम नव्हता आणि मी माझ्या एकटीसाठी एवढं भात आमरस पोळ्या एवढं कशाला करू गातच म्हणून नाही केलं. आणि संध्याकाळी मी डाळ भात करणार आहे आणि चपात्यांचं पीठ ठेवलं होतं फक्त चपात्या. तर आता संध्याकाळचं मस्त बेत आहे, वरण भात आमरस आणि पोळ्या मस्तपैकी. सो चला संध्याकाळचं तर फिक्स आहे, आता मस्तपैकी मी हे खाते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते आणि त्यानंतर कपडे वाट टाकते, कारण की परी उठायच्या आधी खाऊन घ्यावा मस्तपैकी. परी खात तर नाही पण हा हात मध्ये मध्ये ती येत आहे, चमचा हल्लेल सांडवं लवण करत राहते. सो त्यामुळे तर चला. आणि हा तुम्ही बघितलं असेल परीचे न्यू न्यू फ्रॉग बघत असाल गेल्या एक दोन दिवसापासून, एक हिंदी ब्लॉग आला आहे आणि एक मराठी आला आहे. तर हे मी मेशोवरनं मागवले, मी लवकरच मेशो शॉपिंग हॉल करण्याचा प्रयत्न करेल. मी बऱ्याच साऱ्या गोष्टी मेशोवरनं सध्या मागवल्या आहेत, बेडशीट्स मागवल्या आहेत, माझ्यासाठी काही टॉप आणि हे मागवले, हा टॉप मागवले, परीसाठी फ्रॉक आहेत, अजून काही गोष्टी आहेत. सो त्या मी सगळ्या दाखवण्याचा प्रयत्न करेल, तर बघूया कधी होतं ते. तर चला मी जाऊन खाते, त्यानंतर तुम्हाला भेटते. डॅडा कुठे? डॅडा मम्मा आणि परी कुठे दाखव बरं, कुठे मम्मा, कुठे मम्मा दाखव, कुठे मम्मा? ओहो इकडे इकडे दाखव, यात कुठे, कोण आहे, कोण आहे? मम्मा कुठे? ओहो डॅडा कुठे? ओहो आणि परी कुठे? अग बाई, तर मी फक्त परीला मम्मा आणि परी हे दोनच शिकवलेलं, परीने डॅडाला पण जोडूनच घेतलं. म्हणजे जर डॅडा नाही आहे तर काही पण एक वस्तू चालेल, पण ती डॅडा पाहिजे म्हणजे पाहिजे, फॅमिली कम्प्लीट पाहिजे कुठं का असे ना. सो त्यामुळे परीने यायला डॅडा करून घेतलं. मम्मा मम्मा डॅडा काका आजी आजी बाबा माशी मावशी मावशी डॉक्टर मावशी मावशी मामू मामू नौटंगी. एक नंबरची नौतंगी, नुसती नौतंगी कळायला लागते, नौतंगी नौतंगी पाय नीट कर, पाय नीट ठेवायचे दोन्ही. चलो 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 डॉटो मम्माला किशी दे, त्या मम्माला किशी दे, नाही नौटंगी हा गुंदाम, त्या मम्माला या मम्माला नाही दे, डॅडाला किशी दे,
बिना। ओहो बेबी परीला किसी दे लई हुशार झाली। तिला ABCD येती, जानेवारी फेब्रुवारी येत। मम्मा 1 to 10 येत, बोल 1 to 10 बोल। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तू बोलून दाखव, बोल ना बोल। तर आत्ता वाजलेत 5:30 आणि परी मॅडम उठलेली आहे। परीचं जरा नाश्ता पाणी पण झालं आहे। काय झालं? आणि परी उठली का? मला केस बांधलेले परवडतात, कारण की ती एवढी खेचते ना आणि एवढं दुखायला लागतं ना केस मग त्यासाठी। तर चला मी या ब्लॉगचा एंड करते। आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल। जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। रात्रीचं जेवण मी आधी सांगितलं काय, आज वरण भात चपाती भाजी। सो चपाती आणि आमरस मस्त बघितलं, आमरस सकाळी मी पाहिलाच मी बनवला आहे, तो फ्रीजमध्ये ठेवला आहे। तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय 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 से बाय नॉटंकी।